भाजपचे आमदार खासदार असून देखील सोलापूर शहराचा विकास करता आला नाही असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास करत असताना समान संधी पद्धतीने विकास निधीचं वाटप करावं अशी मागणी करत आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली। डीपीडीसी मध्ये तिन्ही मतदारसंघात तिन्ही आमदारांना समान निधी वाटप झाली पाहिजे शहराला, कुठेही त्याच्यामध्ये काही अनियमितता नसायला पाहिजे। जे जे आमदार ज्या ज्या मतदारसंघात त्यांच्या त्यांच्या ज्युरिस्डिक्शन प्रमाणे काम सुचवलेला त्यालाच मान्यता द्यावी आणि समान निधी सगळ्या तिन्ही आमदारांना समान निधी मिळावी असं एक विनंती आम्ही आयुक्तांना त्या ठिकाणी केली। यावेळी काँग्रेसचे माजी गटनेते चेतन नरोटे हे देखील उपस्थित होते। पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आमच्या हातातील महापालिकेची सत्ता सत्ताधारी पक्षाने शहराचा चेहरा मोहरा बदलू असं म्हणत मिळवली, पण गेल्या 8 वर्षात सोलापूर शहरात ठोस अशी कोणतीच विकासाची कामं झाली नाहीत। उलट सोलापूर शहर बकाल करण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं आहे। काँग्रेसच्या कार्यकाळात विमानसेवा सुरू होती, शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जात होता, पण भाजपच्या राजवटीत सोलापूरचा ठोस असा कोणताच विकास झाला नाही असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला। उजनीचे दुहेरी पाइपलाईन हे 8 वर्षात हे काही करू शकले नाही। जी शिंदे साहेबांनी पाइपलाईन आणली आज त्या पाइपलाईनमध्येच पाणी सोलापूर शहर पीत आहे। ह्यांची एवढी मोठी सत्ता, एवढ्या धूमधामने आले, एवढी मोठी शोबाजी केली, एक साधा वीट पण अजून त्या ठिकाणी बसली नाही योजनेच्या पाईपलाईनची, आणि एवढी मोठी त्यांच्याकडे एवढी सत्ता असून सुद्धा तरी सोलापूर शहराच्या दुहेरी पाईपलाईनचं अजून पाणी काम सुरू नाही करत आहे। त्यामध्ये अनियमितता म्हणजे पाणी पोहोचवण्यात पण हे लोक राजकारण करत असतील, एअरपोर्ट सुरू करण्यात पण राजकारण। आमच्या वेळेस एअरपोर्ट सुरू होतं, किंगफिशर एअरलाईन सुरू होतं, 8 वर्षात एवढ्या धूमधाम हम ये करेंगे वो करेंगे, स्वयं मोदीजी इथे एवढा मोठा घोषणा, पण एक काहीही करू शकले नाही सोलापूर शहरासाठी। त्यांचे खासदार आणि त्यांचे पालकमंत्री असून सुद्धा या गोष्टीचं खरंच खंत वाटते आणि ह्या भाजपच्या सत्तेमुळे सोलापूरच्या लोकांचा नुकसान। गेल्या 8 वर्षांपासून उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन टाकण्याच्या कामावर चर्चा केली जाते। दरम्यानच्या काळात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दुहेरी पाईपलाईन टाकण्याच्या कामाची निविदा काढण्यात आली, ती निविदा देखील काढताना मोठा भ्रष्टाचार झाला। भविष्यात अशा निकृष्ट दर्जाचं दुहेरी पाईपलाईनचं काम झालं तर सोलापूरकरांना मोठी किंमत मोजावी लागेल असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला।